मंडळी बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन संपला असला तरी चर्चा काही थांबत नाहीये. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उपविजेता ठरलेल्या अभिजित सावंतनं अंकिता प्रभू वालावलकरला भेटण्याची इच्छा देखील होत नाही असं वक्तव्य केलंय. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात. अंकिता आणि अभिजित दोघेही टीम बी मधील स्पर्धक. सुरुवातीपासून त्यांच्यात मैत्री होती पण घट्ट मैत्री कधी झाली नाही. अभिजित आणि निक्कीची मैत्री अंकिताला पटली नाही तर शेवटच्या काही दिवसात अभिजितच्या निर्णयांवर अंकितानं आक्षेप घेतला. यामुळे शेवटच्या दिवसात अभिजित आणि अंकितामध्ये झालेला वाद सगळ्यांनीच पाहिला. आता या सगळ्यावर अभिजित व्यक्त झाला आहे. अंकिताबद्दल अभिजित सावंत म्हणाला, बिग बॉसच्या घरात माझं आणि अंकिताचं नातं छान होतं पण शो संपताना मात्र आमच्या मैत्रीत कडवटपणा आल्याचं अभिजित म्हणाला. समोरच्या व्यक्तीच्या उंचीपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही म्हणून त्यालाच खाली पाडायचं असा प्रकार माझ्यासोबत त्या घरात घडला. ज्या व्यक्तीसोबत आपण संपूर्ण सीझन एका घरात राहिलो खेळलो त्याच्याबद्दल थोडीतरी आपुलकी आदर असायला हवा ना. पण तुम्ही जर त्याच व्यक्तीबद्दल इतकं वाईट बोलत असाल तर वाईट वाटणारच असंही अभिजितनं मुलाखतीमध्ये म्हटलं. तर अंकितानं तिच्या गेममध्ये सुधार केला असता तर बरं झालं असतं. मागून बोलण्यापेक्षा आम्ही समोरासमोर भिडलो असतो असंही अभिजितनं स्पष्ट केलं. इतकंच नाही तर तिच्याबद्दल मनात राग नाहीये पण आता यापुढे तिला भेटण्याची माझी इच्छा नसल्याचं अभिजितनं स्पष्टपणे सांगितलंय. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अंकिताला चांगल्या प्रमाणामध्ये हेड देखील मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. तर अभिजित सावंतला तूच खरा विजेता आहेस असे त्याचे चाहते बोलत आहेत. तर मंडळी तुमचं या सगळ्यावर काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि मनोरंजन विश्वातील बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.